महाराष्ट्रातल्या सगळ्यात जुन्या सहकारी बँकांपैकी एक असलेल्या रुपी बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय अखेर रिझर्व्ह बँकेनं जाहीर केला आणि बावीस सप्टेंबरपासून बँक खऱ्या अर्थानं बंदही होणार आहे नव्याण्णव टक्के खातेधारकांना त्यांचे पैसे मिळालेत असं बोललं जात आहे पण इथे प्रश्न सातत्यानं बंद पडणाऱ्या सहकारी बँकांचा आहे परिस्थिती अशी आहे की राज्यातल्या सहकारी चळवळीचा हिस्सा असलेल्या चौसष्ट बँका दोन हजार सतरापासून बुडाल्यात आणि त्यामुळे राज्यातली सहकारी बँक व्यवस्था मोडकळीला आल्याचं चित्र आहे रुपी बँकेवर ही वेळ का आली आणि सहकारी बँकांची आत्ताची परिस्थिती नेमकी काय आहे पाहूया सोपी गोष्टमध्ये एकोणीसशे बारामध्ये लोकमान्य टिळकांच्या स्वराज्य आणि स्वदेशी या विचारातून प्रेरणा घेऊन पुण्यात रुपी बँकेच्या पहिल्या शाखेची स्थापना झाली होती हळूहळू राज्यात तिच्या पस्तीस शाखा निघाल्या मध्यमवर्गीयांचा विश्वास अगदी सुरुवातीपासून बँकेबरोबर होता आणि त्यातून संबंध पुणे जिल्ह्यात एकशे बारा वर्ष बँकेनं सेवा दिली स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्या सुरुवातीच्या काळातही देशात गरिबी होती आणि शेतकऱ्यांना शेती उत्पादनं आणि नंतर ती बाजारपेठेपर्यंत पोचवण्यासाठी खूपच कमी साधनं आणि पैसा उपलब्ध होता या काळात ट्रॅक्टर आणि इतर अवजारं खरेदी करण्यासाठी आणि मग माल बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत म्हणून स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारी कर्ज मिळणं गरजेचं होतं ती गरज भागवण्यासाठी सहकारी बँका उभ्या राहिल्या जसं सहकारी कारखान्यांचं तसंच या बँकांचं लोकांच्या पुढाकारानं लोकांसाठी लोकांनी उभी केलेली बँक असं तिचं आदर्श स्वरूप खरंतर असायला हवं होतं पण हळूहळू या संकल्पनेला भ्रष्टाचाराची कीड लागली रुपी बँकेच्या बाबतीत आता काय घडलं ते बघूया रिझर्व्ह बँकेनं दहा ऑगस्टला काढलेल्या पत्रकात बँक बंद करताना काही महत्वाची कारणं दिली आहेत बँकेकडे पुरेसं भांडवल नाही आणि इथून पुढे कमाईचं चिन्ह नाही वित्तीय संस्था म्हणून काही कायदेशीर निकष पूर्ण करण्यात बँक कमी पडली बँक चालू ठेवणं हे जनहिताचं नाही आणि सध्याच्या आर्थिक स्थितीनुसार बँक खातेधारकांना पैसे देऊ शकणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे बँकेला व्यवसाय करायला परवानगी दिली तर सार्वजनिक हितावर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो रुपी बँक ठेवीदार हक्क समितीचे प्रवक्ते भालचंद्र कुलकर्णी यांनी सोप्या भाषेत याचा अर्थ समजावून सांगितला दोन हजार तीन पर्यंत रुपी बँकेची स्थिती चांगली होती आम्हाला चौकशी केल्यावर कळलं की एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार एकमध्ये मध्ये बँकेकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप झालं आणि त्याची परतफेड होऊच शकली नाही त्यामुळे कर्ज बुडीत निघून बँकेची परिस्थिती बिघडत दोन हजार तेरामध्ये मध्ये रिझर्व्ह बँकेला संचालक मंडळावर आपला प्रशासक नेमणं भाग पडलं तिथेच बँकेचं भवितव्य स्पष्ट झालं जे रुपी बँकेचं झालं थोड्याफार फरकानं तेच इतर सहकारी बँकांचंही झालंय म्हणजे नेमकं काय तर बुडीत कर्जाचं वाढतं प्रमाण म्हटलं तर दिलेली कर्ज वसूल न होणं हा याचा सोपा अर्थ आहे पण प्रत्यक्षात याचा अर्थ असा आहे की बँकांवर नियंत्रण असलेल्या संचालक मंडळानं काही ठराविक लोकांना कागदपत्र नीट न तपासता वारेमाप कर्ज दिली त्यांच्या वसुलीची फारशी शक्यता नव्हतीच आणि हे लोक बऱ्याचदा संचालक मंडळाच्या जवळचे होते अशा प्रकारे गैरव्यवहार वाढत गेले आणि कर्ज बुडीत निघण्याचं प्रमाणही वाढलं ठेवींची घटती संख्या दुसरीकडे लोकांचा कल कर्ज आणि ठेवींसाठीही सरकारी आणि इतर खाजगी बँकांकडे वळत होता सहकारी बँकांची विश्वासार्हता कमी झालेलीच होती आणि त्यातून नवी कर्ज आणि ठेवी मिळवण्याचं प्रमाण कमी होत गेलं परिणामी बँकांचा कमाईचा स्रोत आटला राजकीय हस्तक्षेप सहकारी चळवळ ही खरं तर राज्याची संस्कृती पण त्याला राजकीय रंग सुरुवातीपासूनच होता हा हस्तक्षेप पुढे इतका वाढला की संचालक मंडळांवर राजकीय लोकांची वर्णी लागणं अधिकारांचा गैरवापर होणं हे प्रकार वाढत गेले निवडणुकांच्या काळातही बँकांचा राजकीय वापर सुरू झाला रिझर्व्ह बँकेचे बदललेले नियम तात्कालिक कारण घडलं दोन हजार वीसच्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी एक महत्वाचा बदल मांडला सहकारी बँकांवरचं रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण त्यामुळे वाढणार होतं पुढे सरकारनं तसा अध्यादेशही काढला आणि त्याला अर्थातच सहकारी क्षेत्रातल्या लोकांनी विरोध केला पण झालं असं की या अध्यादेशामुळे सहकारी बँकांवर थेट कारवाई करण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेला मिळाले रिझर्व्ह बँकेनं पाश आवळल्यानंतर खरंच सहकारी बँकांची संख्याही कमी झाली आहे माधवपुरा बँक पंजाब महाराष्ट्र बँक वसंतदादा शेतकरी यशवंत बँक कुपवाड अर्बन बँक अशा पन्नासच्या वर बँका अलीकडच्या काळात बंद झाल्यात तर शेकडो मध्यवर्ती बँकेच्या हिटलिस्टवर आहेत म्हणजेच सहकारी बँका घातक वळणावर आहेत आत्तापर्यंतचं त्यांचं योगदान पाहता त्यांना वाचवण्यासाठी सरकारनं केलेले प्रयत्न योग्य आहेत का बँकिंग तज्ज्ञ उदय कर्वे यांच्याकडून जाणून घेऊया सहकारी बँकांच्या बाबतीत सरकारचा आणि आरबीआयचा दृष्टिकोन पुरेसा सकारात्मक नाहीये तो संवेदनशील पालकाचा नसून कोरड्या कठोर नियामकाचा आहे खाजगी क्षेत्रातील एखादी बँक अडचणीत आली तर ज्या तत्परतेनं सरकार आणि रिझर्व्ह बँक मदतीला धावतात आणि बँकेच्या बळकटीकरणाचा किंवा दुसऱ्या सक्षम बँकेत विलिनीकरणाचा निर्णय घेतला जातो तितकी तत्परता सहकारी बँकांसाठी दाखवली जात नाही दुसरं म्हणजे बँक जगवण्याचे प्रयत्न नियामक सरकार किंवा राजकीय व्यवस्थेकडूनही सर्व सहाय्यानिशी होताना दिसत नाहीत रुपी बँकेचं उदाहरण घेतलं तर पुण्यात बँका वाचवण्यासाठी सरकारी प्रयत्नांबरोबरच राजकीय प्रयत्नही व्हावेत अशी मागणी होतीये शिवाय केंद्राच्या हस्तक्षेपाची मागणीही आहेच सगळ्यांचं म्हणणं हेच आहे हे की राज्यातली सहकारी बँकांची परंपरा कायम राहावी तुम्हाला याविषयी काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अपडेटेड बातम्यांसाठी बी बी सी मराठी डॉट कॉम आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या